थोर समाजसुधारक विचारवंत स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योती फुले यांची आज जयंती समाजातील अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं या थोर समाजसुधारकाला जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे सर्वसमावेशक आणि समतावादी समाज निर्माण करण्याच्या प्रयत्नांमध्ये महात्मा फुले यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय असून समाजातले दुर्बल घटक आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठीचे त्यांचे प्रयत्न कायम प्रेरणास्रोत राहतील असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे महात्मा फुले हे सामाजिक न्याय आणि जनतेच्या इच्छा आकांक्षांचे प्रेरणास्त्रत आहेत समानता महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाचा प्रसार अशा विविध क्षेत्रात अविरत कार्य करणारे महात्मा फुले एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीमुळेच आजच्या आधुनिक भारताचा पाया घातला गेला आहे पुरोगामी महाराष्ट्राच्या समताधिष्ठीत वाटचालीत महात्मा फुले यांचं अमूल्य योगदान आहे असा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिवादन संदेशात केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला मंत्रालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महात्मा फुले यांच्या प्रगत पुरोगामी सत्यशोधक विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल सुरू असून यापुढेही सुरू राहील त्यांचं कार्य विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज करूया अशा शब्दात अजित पवार यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन केलं आहे